नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं, ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. या जीवसृष्टीवर प्राणी मात्रांमध्ये सर्वात नशीबवान प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे मनुष्य प्राणी होय. मनुष्य म्हणून जगताना मानवी आयुष्य ही ईश्वराने आपल्याला दिलेली अनमोल अशी भेट आहे. ही सत्यता आपण आधी लक्षात घेतली पाहिजे. हे सत्य जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आयुष्याचं महत्त्व आणि त्याचा खरा अर्थ आपल्याला उमगू शकेल. एकदा तो उमगला म्हणजे आयुष्य कसं जगायचं, कोणत्या गोष्टीसाठी जगायचं, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा आनंद कसा घ्यायचा, या गोष्टी आपल्याला कळू शकतील. या सगळ्या गोष्टींचा विचार कराल तेवढा कमी आहे. त्यामुळे साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास माणसाने नेहमी आनंदी राहिल्या पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगता आला पाहिजे, कारण तो तुमचा अधिकार आहे, तो आपण मिळवलाच पाहिजे. या जगात एकसारखे असे काहीच नाही. जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य वेगळा आहे. अगदी एकाच वेळी जन्माला येणाऱ्या दोन जुळ्या बालकांमध्येही थोडाफार फरक असतोच. पुढे कालांतराने तो अजून वाढत जाऊन ठळक होतो. फक्त एकाच वेळी जन्म घेतलाय म्हणून आपण त्यांना जुळे म्हणून संबोधतो. रंग, रूप, उंची, आवाज आदी सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. आपण कोणाच्या पोटी जन्माला यावे हे आपल्या हातात नसतं. तसेच कोणत्या घरात, कोणत्या देशात, कोणत्या धर्मात आपण जन्माला यावं हेही आपल्या हातात नसतं. मात्र आपल्याला दुसऱ्याकडून मिळालेलं हे जीवन जगावे कसे हे आपल्या हातात आहे. विविधता, सुखदुःख, श्रीमंती गरबी, आयुष्यातील वेगवेगळ्या प्रकारचे चढ उतार हे सगळ्या आयुष्यातील अटळ अशा बाबी आहेत, ज्या कुणालाही चुकलेल्या नाहीत. मात्र यातही सुखाने समृद्धीने जगता येतं. वाईट कालखंडाचा धैर्याने सामना करता येतो. असं म्हटल्या जातं की मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलल्याशिवाय राहत नाही. म्हणून शरीरासह मनानेही आपण सुदृढ राहायला पाहिजे. आयुष्य म्हटल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पडणार आहेत. त्यामुळे यशस्वी जीवन जगायचं असेल तर प्रश्नांचा भाग होऊ नये, तर त्याचा उत्तराचा भाग झाला पाहिजे. त्यासाठी त्या प्रश्नाकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली पाहिजे. दृष्टी बदलली की दृष्टिकोन बदलल्याशिवाय राहत नाही. दृष्टिकोन बदलला की कोणत्याही परिस्थितीत नवीन मार्ग आपण शोधू शकतो. आतापर्यंत इतक्या सर्व गोष्टींचा उहापोह मी केला. या सर्व गोष्टीचा संबंध आत्मिक समाधान शांतीशी आहे. मन शांती असेल तर व्यक्ती जीवनातल्या कठीणातल्या कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरं जाऊ शकतो. या सर्वांवर ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्या अनेक उपायांपैकी एक अत्यंत साधा सोपा उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे, जो केल्यामुळे तुमच्यावर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही, कोणत्याही प्रकारचं नुकसान त्यातून होणार नाही, झालाच तर फायदा होईल. त्याविषयी आपण माहिती घेणार आहोतच. मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून
ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल। आत्मिक शांती मिळवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे ईश्वराचं नामस्मरण करणे होय। हे आयुष्य आपल्याला ईश्वराच्या कृपेने प्राप्त झाले आहे, त्यामुळे आपण रोज किमान 5 मिनिटं तरी नामस्मरण करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। या नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती असते, ते केल्याने आयुष्यातील खूप मोठ्या बदलाची अनुभूती आपल्याला मिळू शकते। ईश्वराचं नामस्मरण करताना अधिक चांगले परिणाम प्राप्त करण्यासाठी ज्योतिषशास्त्रामध्ये विविध मंत्र सांगितलेले आहेत। या मंत्रांशी आज आपण ओळख करून घेणार आहोत। रोजच्या धकाधकीच्या आपल्या दिनचर्येमध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आपण व्यायाम करतो, उपवास करतो, आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास डायट प्लॅन करतो, कारण आपल्याला त्याचे महत्त्व माहिती आहे, त्याचा अप्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्याला फायदा होत राहतो। अगदी याच पद्धतीने ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या मंत्राचे योग्य पद्धतीने स्मरण केल्यास आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल नक्कीच घडून येऊ शकतात। ज्योतिषशास्त्रात सांगितलेले हे मंत्र म्हणजे ग्रहांचे बीज मंत्र आहेत। त्यांना ज्योतिषशास्त्राने ग्रहाचे बीज मंत्र असं म्हटले आहे। ब्रह्मदेवाने 9 ग्रहांना जातकाच्या कर्म व प्रारब्धानुसार फळ देण्याचे कार्य नेमले आहे। प्रत्येक ग्रहाला आपापले कार्यकत्व व आपापल्या क्षेत्रातील अधिकार त्यांनी दिलेले आहे। हे सर्व देत असताना मात्र त्यांनी सर्व ग्रहांना एक सूचना वजा आदेश दिलेला आहे। जो जातक संपूर्ण श्रद्धेने तुमचे हे बीजमंत्र म्हणेल त्या जातकाला नकारात्मक परिणाम देऊ नये। म्हणून या बीजमंत्रांना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या बीजमंत्राचा जप केल्याने जातक आहे त्यापेक्षा जास्त आनंदी, आहे त्यापेक्षा जास्त सुखी व आहे त्यापेक्षा जास्त समृद्धिमय आयुष्य व्यतीत करू शकतो। आता प्रश्न असा येतो की हे बीजमंत्र कोणी म्हणावे, कोणत्या ग्रहाचे बीजमंत्र म्हणावे, कसे म्हणावे, केव्हा म्हणावे, याचेही उत्तर अगदी सोपे आहे। सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जाणे जसे सगळ्यांच्या फायद्याचे आहे, अगदी त्याच प्रकारे हे मंत्र अगदी प्रत्येकाने म्हणणे अगदी फायद्याचे आहे। मात्र त्यासाठी पत्रिकेनुसार बीजमंत्रांची निवड केली पाहिजे। हे मंत्र कुठल्या क्रमाने म्हणावे हे आता आपण बघूया। गणपती हे आपले आराध्य दैवत आहे, त्यामुळे सर्वप्रथम गणपतीचा मंत्र घ्यावा। दुसरा मंत्र लग्नेशाचा घ्यावा, कारण ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील लग्न स्थान म्हणजे जातकाचं व्यक्तिमत्व, त्याचे शरीर आणि त्याचा आरोग्य असतं। तिसरा मंत्र घ्यावा तो आपल्या इष्टदेवतेचा। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक पत्रिकेचा इष्टदेव वेगवेगळा असतो। पंचम या त्रिकोणाच्या स्वामी असलेल्या पंचमेश हा जातकाचा इष्टदेव असतो। इष्टदेवाची कृपा जर आपल्यावर असली तर आयुष्यातील अनेक दुःख आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत, म्हणून त्याचे स्मरण करायला हवे। चौथा मंत्र आहे आपल्या भाग्याचा। या मंत्राच्या स्मरणाने आपलं भाग्य समृद्ध होत असतं।
ज्योतिष अभ्यासक हो। आपण गेली 4 महिने ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करीतच आहोत, त्यामुळे लग्नेश, पंचमेश, भाग्येश हे पद कोणत्याही पत्रिकेचे तुम्ही सहज ओळखू शकता। आता मी तुम्हाला 9 ग्रहांचे 9 बीज मंत्र सांगणार आहे। फक्त आपल्या पत्रिकेनुसार योग्य बीज मंत्र तुम्ही शोधावयाचे आहे। सूर्य देवता आपला आत्माकारक, त्याचा बीज मंत्र आहे ओम गृणी सूर्याय नमः। चंद्र देवता मनाचा कारक, त्याचा मंत्र आहे ओम सोम सोमाय नमः। मंगळ देवता आपल्या पराक्रमाचा कारक, ओम अंगारकाय नमः। बुध देवता आपल्या बुद्धिमत्तेचा कारक, ओम बुम बुधाय नमः। गुरु देवता संतती संपत्ती सर्व गोष्टी आयुष्यातील आनंद या सर्वांचा कारक, ओम ब्रह्म बृहस्पते नमः। शुक्र देवता ओम शुम शुक्राय नमः। शनि देवता ओम शम शनिश्चराय नमः। राहु देवता ओम राम राहवे नमः। केतु देवता ओम के केतवे नमः। हे 9 ग्रहांचे 9 बीज मंत्र आहेत। आता बीज या शब्दाचा अर्थ काय हे आपण आधी समजून घेऊया। बीज म्हणजे लहान बियाणे, ते जमिनीत पेरले की अंकुरित होते, त्याला अंकुर येतो, तो वाढतो आणि कालांतराने त्याचा वृक्ष होतो। छोट्याशा बीजापासून भव्य वृक्षाची निर्मिती होते। आपल्याकडे जे आहे ते सरळ असते, सर्वांना समान वितरित करणे हा निसर्गाचा मुख्य गुणधर्म आहे। वृक्ष ही त्यातलाच एक भाग आहे, ते आपल्याला सरळ असते सर्व काही प्रदान करतात। फूल फळ सावली आपल्याला ते देत असतात। जसे पेराल तसे उगवते हा सुद्धा निसर्गाचा एक नियमच आहे। सीताफळाचे एक बी पेरून सीताफळाचा वृक्ष उगवतो, त्या वृक्षापासून वर्षानुवर्ष सीताफळ आपल्याला मिळत राहतात। आवळ्याच्या एका बी पासून आवळ्याचा वृक्ष तयार होतो, त्या वृक्षापासून आपल्याला वर्षानुवर्ष हजारोच्या संख्येने आवळे, आवळ्याची पानं, सावली, प्राणवायू आदी सर्व काही भरभरून मिळत असते। अगदी यासारखेच बीज मंत्राचेही आहे। फक्त पेरणी कोणत्या बीज मंत्राची करावी हे आपल्याला ठरवावे लागेल। ईश्वराला आपण एक बीज दिले तर ईश्वर आपल्याला भरभरून देत असतो हे लक्षात ठेवा। हे सर्व करीत असताना अनेकांना भीती असते की माझे काही चुकले तर उलट परिणाम तर होणार नाहीत ना, माझे उच्चार चुकले तर काहीच फायदा होणार नाही। तुमच्याही मनात अशी भीती असेल तर मुळीच घाबरू नका, कारण आपल्या देशात गाव बदलले की भाषा आणि उच्चार बदलतात। कोणतेही कार्य करताना त्या मागची भावना महत्त्वाची असते। एखाद्याने तुमचा किती मोठा सत्कार केला यापेक्षा तो किती प्रेमाने विश्वासाने आदराने केला त्यामागची त्याची भावना काय होती हे महत्त्वाचे असते। अगदी याचप्रमाणे ग्रहांना आपण किती श्रद्धेने विश्वासाने प्रेमाने आदराने बीज मंत्रातून स्मरण करतोय हे महत्त्वाचे। बीज मंत्र म्हणजे ज्योतिषशास्त्राने
मनुष्याच्या कल्याणासाठी निर्माण केलेली अनमोल देणगी आहे. रत्न चुकले तर अपाय होऊ शकतो, परंतु बीज मंत्र चुकले तर कुठलाच अपाय होणार नाही. होतील तर उपायच होतील, फक्त त्याचं प्रमाण कमी किंवा जास्त हे ठरेल. ज्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याने आपल्या शेतात पेरणी करताना किती चांगल्या प्रकारे पेरणी केली त्यावर येणाऱ्या पिकांचं प्रमाण ठरतं, अगदी त्याचप्रमाणे तुम्ही कशा पद्धतीने बीज मंत्र म्हणत आहात, कोणते म्हणत आहात, केव्हा म्हणत आहात यावर मिळणारे फळ ठरेल. बीज मंत्र म्हणताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची असते त्याविषयी आता आपण समजून घेऊया. नियम एक, मंत्र पूर्ण श्रद्धेने म्हणावे. पण दोन, पूर्ण प्रेम व विश्वासाने म्हणावा. तीन, सर्वप्रथम गणपतीचा मंत्र म्हणावा. चार, नंतर लग्नेशाचा बीज मंत्र म्हणावा. पाच, त्यानंतर इष्टदेवाचा बीज मंत्र म्हणावा. त्यानंतर भाग्येशाचा बीज मंत्र म्हणावा. यानंतर राशी स्वामीचा बीज मंत्र म्हणावा. त्यानंतर महादशानाथाचा बीज मंत्र म्हणावा. त्यानंतर अंतरदशानाथाचा बीज मंत्र म्हणावा. बीज मंत्र म्हणताना हा क्रम लक्षात ठेवावा. सुरुवातीला थोडे कष्ट घ्यावे लागतील, मात्र एकदा तुम्हाला सवय झाली की कष्टही पडणार नाहीत आणि अवघडही वाटणार नाही. मोठे संकट असेल, मोठी समस्या असेल तर तज्ज्ञांची मदत अवश्य घ्यावी, परंतु रोजचं आयुष्य, त्यातील छोट्या मोठ्या समस्या असतील त्यासाठी तुम्ही स्वतः बीज मंत्रांची आखणी करा. दररोज 24 तासांपैकी फक्त 5 मिनिटं या बीज मंत्रांचं स्मरण करा व सुखी समृद्ध आयुष्य मिळवून दुःखांना दूर सारा. बीज मंत्र व त्याचे फायदे तुम्हाला समजण्यासाठी, तुमच्या अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोतच. आजच्या भागातील बीजमंत्राची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओचे लाईक व शेअर करावे. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. धन्यवाद. शुभम भवतु.